नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, हे जे चॅनल आहे खास करून तुमच्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे, कारण की या चॅनलवर ज्या जाहिराती वगैरे आपल्या आतापर्यंत येत होत्या, तर त्या जाहिरातीचं याच्यावर विश्लेषण करण्यात येईल आणि प्रत्येक जाहिरातीचं ते मर्यादा वगैरे सर्व जे आहे ते याच्यामध्ये राहील. आणि मित्रांनो, आपणास विनंती आहे की या हे जे चॅनल आहे MPSC गव्हर्नमेंट जॉब्स .blogspot.com या वेबसाईटचं अधिकृत यूट्यूब चॅनल आहे. म्हणजे आपल्याला ज्या आतापर्यंत एक आपल्या अशी एक वेबसाईट नव्हती भारत महाराष्ट्रामध्ये की त्याचं म्हणजे सर्व प्रकारच्या जाहिराती ह्या त्याच्यावर नव्हत्या अशा कुठलं, त्यामुळे आपल्याला काही वेबसाईटसाठी MPSC गव्हर्नमेंट जॉबवर आपल्याला जावं लागत होतं. म्हणजे MPSC.गव्हर्नमेंटवर काही जे ॲड्स येत होत्या, काही ॲड्स वेगवेगळ्या वेबसाईटवर येत होत्या, तर आता या चॅनलवर ज्या त्या सर्व ॲड्स या मराठीमधून तुम्हाला मिळतील या MPSC.गव्हर्नमेंट.jobs.blogspot.com या वेबसाईटवर. तर मित्रांनो, आता नुकतंच जे आहे ते महसूल व वन विभाग यांनी जे आहे म्हणजे वन भरती वन रक्षक भरती होती ती आतापर्यंत शारीरिक चाचणीवर फक्त आधारित होती, तर ते यावेळेसपासून ती मुख्य काय म्हणतात ती लेखी किंवा ऑनलाईन या पद्धतीनं घेण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. म्हणजे अजून निश्चित झालेलं नाही आहे, परंतु त्यांचं जे महापरीक्षा पोर्टल यांच्यासोबत जे जाहीर होतील म्हणजे याच्यावरून असं आपण निष्कर्ष नक्कीच काढू शकतो की ती ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. तर त्यांनी जे आहे तो अभ्यासक्रम वगैरे जाहीर केलेला आहे, तर तो अभ्यासक्रम काय तो आपण आता बघूया. तर हा जो निर्णय आहे शासनाचा, हा निर्णय 28 ऑगस्ट 2018 या दिवशी हा झालेला आहे. तर आप तो निर्णय काय आपण पाहूया, विस्तारानं बघूया. या निर्णयानुसार यांनी असं सांगितलं की हे जे सगळ्या प्रक्रिया आहेत ह्या महापरीक्षा पोर्टल यांच्या मार्फत राज्यस्तरीय संनियंत्रण समितीमार्फत काय ह्या राबवल्या जातील महापरीक्षा पोर्टल यांच्याकडून. वनरक्षक भरती जाहिराती अनुषंगाने संबंधित उमेदवार हे काय फक्त कोणत्याही एकाच वनवृत्तासाठी, म्हणजे जो उमेदवार आहे तो कुठल्याही एकाच वनवृत्तासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकेल. एकापेक्षा जास्त वनवृत्तासाठी जर त्यांनी अर्ज केल्याचं आढळल्यास त्यांचा फक्त काय पहिल्याचा अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे आपण अर्ज करताना जरा विचार करून पहिला जो अर्ज आहे तोच ग्राह्य करायचा आहे. आणि उमेदवारांनी सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की उमेदवारांना ज्या वनवृत्ताकरता अर्ज केलेला आहे त्याची उमेदवारी फक्त ही कसं आहे की त्याच वनवृत्ताकरता काय मर्यादित राहील. तर मित्रांनो, आपण या याच्यात बघूया की यांनी जे सांगितलेलं आहे की परीक्षा पद्धत किंवा निवड पद्धत जी आहे ती 200 गुणांची यांची एक्झाम्स असेल, तर त्या 200 गुणांमध्ये 120 गुणांची जी आहे ती लेखी परीक्षा किंवा ऑनलाईन परीक्षा होणार आणि 80 गुणांची जी आहे ती शारीरिक चाचणी गुण होणार, म्हणजे एकूण 200 मार्कांची ही परीक्षा असेल. तर या 120 गुणांमध्ये काय असेल तर बघा, आपण बघूया की जो पॉईंट नंबर 3 म्हणतो यांचा हा जो GR आहे तो तुमच्या समोर आहे, आणि तुम्हाला जर हा डाउनलोड करायचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तर तुम्ही GR डाउनलोड करू घेऊ शकता. तर लेखी परीक्षा ही जी 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल, लेखी परीक्षा ही पूर्ण राज्यात एकाच दिवशी घेण्यात येईल. त्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करत असाल तर हरकत नाही, परंतु हे आपण लक्षात ठेवायचं आहे की ही जी परीक्षा ही एकाच ठिकाणी घेण्यात येईल. आणि यांनी मागे सांगितलेलंच आहे की मागच्या मुद्द्यामध्ये की फक्त पहिलाच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. तर यांनी सांगितलेलं आहे की प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येचा विचार करून सदर स्पर्धात्मक लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घ्यावी किंवा OMR शीटवर घ्यावी. म्हणजे तूर्तास यांचं अजून म्हणजे अजून असं ठरलेलं नाही आहे की ती ऑनलाईन घ्यायची आहे की OMR शीटवर, म्हणजे जे आपण काळे गोल करून घेत असतो लेखीमध्ये तशी घेण्यात यावी असं काही ठरण्यात आलं नाही आहे. परंतु याबाबतचा जो निर्णय आहे तो महापरीक्षा पोर्टलच्या सहमतीने राज्यस्तरीय संनियंत्रण समिती काय ही घेणार आहे. त्यामुळे आपण निश्चितच ऑनलाईन होईल याचं आपण असं आशा करू शकतो. आता यांनी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की लेखी परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जापेक्षा निम्न राहणार नाही. म्हणजे ही जी परीक्षा आहे ही SSC आहे यांच्या लेवलपेक्षा काय उच्च राहणार आहे. आणि यांनी अजून शैक्षणिक पात्रतेचं काही दिलेलं नाही आहे. तर मागच्या वर्षी ज्या पात्रतेचा जर हिशोब धरला तर मागच्या वर्षी ही 12वी सायन्सवर किंवा ज्यांचा भूगोल किंवा गणित वगैरे विषय असेल अशांना सुद्धा ही देता येत होती. तर यावर्षी आता यांनी अजून काही यांचं आलेलं नाही आहे नोटिफिकेशन लेखी, परंतु यांच्यानुसार असंच आहे की हे आहे. आता यांनी परीक्षेमध्ये काय सांगितलेलं आहे की 4 विषयांना जे आहे ते विभागून गुण देण्यात येईल आलेले आहेत. जे 120 जे गुण आहेत त्यांची जी विभागणी यांनी 4 विषयामध्ये केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी पहिला विषय असा आहे की सामान्य ज्ञान, जैवविविधता, वने,
वन्यजीव पर्यावरण संतुलन, म्हणजे याच्या अगोदर काय लेखी परीक्षा नव्हती, त्यामुळे त्यांना कुठले म्हणजे उमेदवारांना कुठलाही अभ्यास करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु आता सामान्य ज्ञान त्यांनी दिलेलं आहे. सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते ज्या वनवृत्तासाठी असतील त्या वनवृत्तातील एरियातली जे आहेत तर त्या अभयारण्य वगैरे त्यांचा त्यांना अभ्यास करायचा आहे. तर जैवविविधता आहे म्हणजे विविध करार आहेत, मॉन्ट्रियल करार आहे, ओझोन करार आहे, हेलसिंकी करार आहे, पर्यावरण दिवस वगैरे, याच्याबद्दलचे हे आता माहिती ते विचारणार. वन्यजीव पर्यावरण संतुलनसाठी उदाहरणार्थ प्रदूषण आणि वेगवेगळी वन कायदा असे याच्याबद्दलचा आता महा मुलांना अभ्यास करावा लागणार आहे. तर याच्यासाठी जो आहे स्पेशल आपण अभ्यासक्रमाचा डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे, तो तुम्ही नक्की पाहायचा आहे. तर तो काही 2-3 दिवसात मी बनवणार आहे की नेमकं याच्यामध्ये काय काय येईल. आता त्याने दुसरा जो घटक दिलेला आहे तो बौद्धिक चाचणीचा, तो पण सुद्धा 30 गुणांकरता आहे, म्हणजे 30 प्रश्न असतील आणि 30 गुण असतील. तिसरा जो घटक आहे तो मराठीचा आहे आणि हा सुद्धा 30 गुणांचा आहे, म्हणजे 30 प्रश्न असतील याच्यामध्ये आणि इंग्रजी आहे 30. तर हे जे परीक्षा आहे लेखी परीक्षा पत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ स्वरूपात राहील. सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका ही तयार करताना राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे ही जी परीक्षा वाटते आपल्याला एवढी काही सोपी नाही आहे, कारण की ग्रुप ची जर परीक्षा असली त्यात ठरलेला विभाग राहतो. परंतु यांनी काय सांगितलं की सामान्य ज्ञानमध्ये जे 30 मार्क आहेत त्या 30 मार्कामध्ये सामान्य ज्ञानचा जो पेपर आहे तो असणार आहे, त्यात भूगोलसुद्धा असेल, इतिहाससुद्धा असेल, वन असतील, पर्यावरण कायदे असतील, हवामान असेल इत्यादी बाबी, म्हणजे त्यात तुम्हाला सायन्सचा सुद्धा अभ्यास करायचा हवामानामध्ये की कुठले कुठले पर्यावरण आहेत, कुठे झोन आहे किंवा राज्यातले वन अभयारण्य कोणते आहेत, म्हणजे त्याचा सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे. तर यांनी परत एक सांगितलं की पाचवा मुद्दा असा म्हणतो की लेखी परीक्षेच्या आधारे ही काय शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे यांनी जे 45% मर्यादा आहे, आपण नुकतीच जे नगर परिषदेची परीक्षा दिली असेल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर त्या परीक्षेत असा क्रायटेरिया होता की 45%पेक्षा वर मार्क असतील तरच त्यांना मेरिट लिस्टमध्ये म्हणजे त्यांना घेता येत होतं पुढच्या म्हणजे पायरीसाठी किंवा टप्प्यासाठी. तर येथे सुद्धा त्यांनी महापरीक्षा पोर्टल किंवा सरकारने जे आहे GR मध्ये असं दाखवलेलं आहे की तुम्हाला किमान स्पर्धेमध्ये राहण्यासाठी 45%पेक्षा जास्त मार्क तुम्हाला असायला हवेत. म्हणजे त्यांना मुलं मिळाले नाही तरी ते 45%पेक्षा कमी मार्क्स असलेले मुलं ते घेणार नाही आहेत, हा मागच्या परीक्षेच्या अनुभवानुसार. तर पुढचा जो टप्पा आहे तो लेखी परीक्षेचा निकाल तर आपल्याला आहेच, नंतर वन संरक्षक जे आहेत ते लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो वेबसाईटवर किंवा महापरीक्षा पोर्टल यांच्यावर काय जाहीर करतील. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय शारीरिक चाचणी व धाव चाचणी घेणे. तर यांनी परत येथे परत एक क्रायटेरिया दिलेला आहे की लेखी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना किमान किंवा ज्या उमेदवारांना किमान 45% प्राप्त केले अशा उमेदवाराचीच जी आहे ती प्रादेशिक निवड समितीद्वारे काय शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे, शारीरिक पात्रता. आणि जे उमेदवार कागदपत्र देणार नाही त्यांना तर बाद करण्यात येईल, त्यात काही विषय नाही. आणि यांनी काय सांगितलेलं की वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा नियम प्रवेशानुसार किमान शारीरिक पात्रता, किमान म्हणजे काय की जे सरासरी 165 सेंटीमीटर असते तेवढी, आणि छाती जी कुठलीही छाती त्यांची 79 पेक्षा जास्त असावी आणि जेवढी छाती असेल त्याच्यापासून 5 सेंटीमीटर त्या जो उमेदवार आहे त्याला ती फुगवता आली पाहिजे. तुमची जर 80 असेल तर तुम्हाला 5+ पेक्षा जास्त फुगवता यायला पाहिजे, तुमची छाती जास्त असून उपयोग नाही आहे ते फुगवता येणं सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे असे हे परत एक दुसरी तुमची टेस्ट होणार आहे. म्हणजे याच्यामुळे काय MPSC मध्ये जसे 1:18 किंवा 12 असं प्रमाण घेतात ते जास्त घेण्याची शक्यता आहे, कारण की पहिला राऊंड झालं की 45% पेक्षा जास्त तुम्ही शारीरिक पात्रतेसाठी काय पात्र असाल, 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी उमेदवार. आता यांनी पुरुषांसाठी काय सांगितलेलं आहे की 30 मिनिटात 5 किलोमीटर चालायचं आहे त्यांना आणि 25 मिनिटात 3 किलोमीटर ही चाचणी घेण्यात येईल, आणि यांना वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र सुद्धा काय प्राप्त घ्यायचं आहे तुम्हाला शारीरिक चाचणीच्या अगोदर, जे जिल्हा वैद्यकीय अधिकारी असतात त्यांचं. पुढचा मुद्दा असा म्हणतो की हे जे चाचणी आहे हे यांना एवढी घ्यायची आणि जे प्रमाणपत्र आहे ते सादर करणे आवश्यक राहील, जे प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही त्यांना ही चाचणी देता येणार नाही. आता या चाचणीमध्ये यांनी सांगितलं की पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर धावण्याची शर्यत आहे 80 गुणांसाठी असेल, म्हणजे सॉरी जी चाचणी आहे 5 किलोमीटरची तर त्यांनी गुण दिलेले आहेत की 17 मिनिटापेक्षा जर कमी आले म्हणजे कमी वेळात आले तर 80 गुण, 17 ते 18 मध्ये आले तर 70 गुण, 18 ते 19 मिनिटामध्ये आले तर 60 गुण, अशा प्रकारे गुण आहेत. परंतु कुठलाही विद्यार्थी किंवा उमेदवार हा 28 मिनिटापेक्षा जास्त म्हणजे 30 मिनिटापेक्षा जर कमी आला तर त्याला प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. हे बघा शेवटचा मुद्दा आहे, 30 मिनिटामध्ये 5 किलोमीटर जर धावू शकला नाही तर असा पुरुष उमेदवार काय प्रक्रियेतून बाद करता येईल.
म्हणजे त्याला लेखी परीक्षेत कितीही गुण असो आणि त्यानं जर शारीरिक चाचणी पूर्ण जर तो करू शकला नाही. आता महिलांसाठी सुद्धा 3 किलोमीटरची धावण्याची जी शर्यत आहे, स्पर्धा जी आहे ती 3 किलोमीटर चाचणी आहे. त्यांना सुद्धा 12 मिनिटापेक्षा कमी वेळात जर त्या आल्या तर 80 गुण आहेत, त्याच्यासाठी सुद्धा 70 गुण आहेत 12 पेक्षा जास्त मिनिटं लागले तर. अशी ही स्पर्धा आहे. त्यांनी सांगितलं की वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रांची तपासणी मोजमाप झाल्यानंतर धावण्याची चाचणी शक्यतोवर एका दिवशी घेण्यात यावेत. म्हणजे जी धावण्याची चाचणी आहे ती एका दिवशी घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकार हे आहे. आणि याच्यासुद्धा परत एक तिसरी सुद्धा स्टेज आहे की ती यांची जी यादी आहे महापरीक्षा पोर्टल जे सरकारनं बनवलेलं खास परीक्षेसाठी त्याच्यावर काय जाहीर करण्यात येईल. तर चौथा टप्पा जो आहे तो साधारणतः गुणवत्ता यादी जी आहे ती तयार करण्यात येईल. आणि याच्यामध्ये काय जे जे उमेदवार आहेत लेखी परीक्षा ज्यांची क्लिअर झाली आहे किंवा पास झाली आहे त्यातून प्राप्त झाले त्यांना 5 किलोमीटरची चाचणी आहे आणि 3 किलोमीटरची ती सुद्धा पास झाले तर यांची काय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी काय आहे जाहीर करण्यात येणार आहे. यांची निवड यादी आणि प्रतीक्षा ही यादी जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे. ती महापरीक्षा पोर्टल किंवा जे वन विभागाचं पोर्टल आहे त्याच्यावर जाहीर करण्यात येईल. त्यांनी परत याच्यासाठी असं सांगितलं की वनरक्षक हे पुढचं अजून एक क्रायटेरिया म्हणजे यांची परत एकदा तिसरी चाचणी होणार आहे. तर तिसरी चाचणी अशी आहे की वन संरक्षक हे आघाडीचं पद असून वन क्षेत्रात त्यांना पायी गस्त करावी लागते. त्यामुळे सरकारचं असं म्हणणं आहे की वनरक्षक हे आघाडीचे शारीरिकदृष्ट्या हे कसे सुदृढ असणे काय आवश्यक आहे. त्यामुळे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर, म्हणजे कुठलाही वनरक्षक असेल तर त्याने किती 4 तासात त्या उमेदवार 25 किलोमीटर तो चाललो चालू शकला पाहिजे. आणि महिला उमेदवार हे 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता विहित करण्यात येत आहे त्यांना. 4 तासामध्ये पुरुष उमेदवार जर असेल तर त्यांना 25 किलोमीटर त्यांना चालून त्याची जी सुदृढ क्षमता आहे चालण्याची, मागची जी चाचणी होती ती धावण्याची आहे, ही चाचणी जी आहे चालण्याची आहे की तो 25 किलोमीटर न थकता किंवा जे 4 तासात तो चालला पाहिजे. आणि महिला उमेदवाराची 16 किलोमीटर तिची कॅपेबिलिटी असली पाहिजे तरच त्यांना म्हणजे ही चाचणी त्यांची घेण्यात येईल, तरच त्यांना जी आहे ती नोकरीही मिळण्यासारखं आहे. अन्यथा ते या स्टेजवर सुद्धा ते बाद होऊ शकतात. म्हणजे तुम्ही पहिली स्टेज, दुसरी स्टेज आणि ही तिसरी स्टेज आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला बाद करण्याचा जो आहे तो वन विभाग किंवा यांचं जे आहे यांना पूर्ण अधिकार आहे. अशी जी यादी आहे त्यातील काय पूर्ण पुणे पूर्ण व प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार 50% उमेदवार हे या चाचणीसाठी घेण्यात येतील. समजा जागा जर 1 असेल तर त्यासाठी हे 2 उमेदवार काय हे निवडतील त्यांना 4 तासामध्ये अंतर. तर याला काय ही धाजी आहे धरण्याची क्षमता, 16 किलोमीटर अंतर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची क्षमता म्हणजे स्टॅमिना टेस्ट ही घेण्यात येणार आहे. म्हणजे ती रनिंग टेस्ट आहे ही स्टॅमिना टेस्ट यांची घेण्यात येणार अशा 3 असतील. त्यामुळे आपण कमीत कमी 45% जास्त मार्क जरी आपण मिळवले तरी आपण परीक्षेचे जे आहे ते निवड प्रक्रियेच्या शेवटच्या स्टेजपर्यंत आपली पोहोचण्याची जास्त चान्सेस आहेत. कारण की 3 स्टेज म्हटल्यावर येते जवळपास एकाच 10 प्रमाण हे त्यांना म्हणजे दो दोन प्रमाणे स्टॅमिना टेस्टसाठी घेणार आहेत. त्यामुळे आपण याची चांगली तयारी करावी. मित्रांनो बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे की मागचा मी व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये की ही चाचणी कधी होणार जाहिरात. तर मित्रांनो जाहिरातचा असा काही खास कार्यक्रम त्यांचा जाहीर केलेला नाही आहे किंवा आमच्याकडे आतापर्यंत पोहोचलेला नाही आहे. तरी ही जानेवारी महिन्यामध्ये भरती होण्याची शक्यता आहे. कारण की जवळपास बऱ्याच भरत्या ज्या आहेत त्या जानेवारी फेबमध्ये हिवाळ्याच्या टायमामध्ये होत असतात. पावसाळ्यात आता संपलेला आहे त्यामुळे आपण जी आहे ती तयारी करा. आणि मुख्य म्हणजे आपल्याला शारीरिक चाचणीपेक्षा लेखी चाचणीची तुम्हाला तयारी करायची आहे. आता यांनी असं सांगितलं आहे की निवड यादीतील सदर उमेदवार हे चालण्याच्या चाचणीमध्ये जर उत्तीर्ण न झाल्यास त्यांच्याऐवजी प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांची निवड करण्यात येईल. यांनी काय सांगितलं की प्रतीक्षा यादीत जे उमेदवार आहेत हे स्टॅमिना टेस्ट जर फेल झाले तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात यावी. यानंतरही निवड यादीतील उमेदवार जर कमी पडले तर जी सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे शेवटचं जे शब्द आहेत सर्वसाधारण गुणवत्ता यादी त्यातून काय उमेदवाराची निवड घेण्यात यावी. त्यामुळे तुमचं जे प्रतिनिधित्व आहे लवकर संपणार नाही आहे. कारण की त्यांनी जे 1-2 प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे 50% विद्यार्थी पदाच्या ते घेणार आहेत उमेदवार स्टॅमिना टेस्टसाठी. त्यातील समजा त्यांनी 50 जागेसाठी 100 घेतले आणि 100 पैकी जर 40च विद्यार्थी ते स्टॅमिना टेस्ट जर पूर्ण करू शकले ते परत प्रतीक्षा यादीत सुद्धा तुम्हाला ते घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचं जे मार्क्स किंवा तुमचं जे आहे 100% इफेक्ट्स एक्झाममध्ये तुम्ही देण्याआधी यावे. त्यामुळे तुमचे जे चान्सेस आहेत शेवटच्या स्टेजपर्यंत सुद्धा तुमचे लागून राहिलेले आहेत. आणि आपण सुद्धा या अपडेटसाठी जे अपडेट्स आहेत किंवा ज्या यादी आहेत ते या वेबसाईट किंवा या पोर्टलवर किंवा या यूट्यूब चॅनलवर ह्या नेहमी जाहीर करण्यात येणार आहे. मित्रांनो हे यूट्यूब चॅनल आहे हे फक्त जाहिरातीच्या विश्लेषणासाठी तयार करण्यात आलेलं आहे. या
या पोर्टलवर कुठलीही असं जे अभ्यासक्रमाबद्दल फक्त काही टेस्ट भरती सोडून यात टाकण्यात येणार नाही आहे. त्यामुळे आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा की MPSC गव्हर्नमेंट जॉब्स नावाचं एक यूट्यूब चॅनल तयार करण्यात आलेलं आहे की त्यामध्ये फक्त जाहिराती ह्या देण्यात येतील. पूर्ण भारतभर जेवढे जाहिराती आहेत त्याच्याबद्दल माहिती आणि अपडेट्स हे देण्यात येतील. आणि तुमच्यासाठीच मित्रांनो हे खास तयार करण्यात आलेलं आहे. हे चॅनल आणि हे वेबसाईट तयार करण्याचा खास उद्देश फक्त एवढाच आहे की जे ग्रामीण विद्यार्थी आहेत त्यांना जास्त माहिती नसते, त्यामुळे त्यांना जी शहरी विद्यार्थी किंवा जे शहरात शिक्षण घेऊन मुले राहतात पुणेसारख्या औरंगाबादसारख्या त्यांची परिस्थिती नसती आहे, खास त्यांच्यासाठी चॅनल तयार करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आपण आपणास विनंती आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्स व्हॉट्सअप ग्रुप्स कमीत कमी 2-3 ग्रुप्सला आपण हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होईल की आपल्या भागातील विद्यार्थ्यांना किंवा आपले जे तुमचे वर्ग मित्र वगैरे आहेत त्यांना ही माहिती नक्की होईल.